नमस्कार, आज आम्ही बनवलेलं सोलकढी. सोलकढी बनवणं एकदम सोपं आहे. अगदी कमी साहित्यात एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. ह्या कडक उन्हामध्ये थंडगार सोलकढी प्यायची मजा काही वेगळीच आहे. सोलकढी प्यायचे खूप फायदे देखील आहेत. पचनास एकदम चांगलं आहे हे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोकम घेतलेला आहे एक पाकिट. त्याला 21 ते 60 मिनिट म्हणजे अर्धा ते एक तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. इथे मी आता ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि काही खोबरं जे आहे ते कट करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या पीसेसमध्ये. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची आपल्याला कापून त्याच्यामध्ये घालायचं आहे. जसं हवं असेल तसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. पाणी जे आहे आपल्याला गरम घालायचं आहे हे लक्षात ठेवा. थंड पाणी घालू नका, गरम पाणीच घालायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला ते स्वच्छ कापडामध्ये घालून आपल्याला नारळाचं दूध सेपरेट करून घ्यायचं आहे. आता मी इथे जे कोकम आहे ते बारीक करून घेतीये पूर्ण त्याला हाताने. आणि त्याच्यानंतर आपण जे हे आहे बारीक केलेलं कोकम ते आता आपण गाळून घेणार आहोत. कलर किती छान दिसतंय बघू शकता तुम्ही. आता मी इथे गाळून घेतली. एक चाळणी घेतलेलं आहे, एक वाटी घेतलेलं आहे आणि हे जे स्मॅश केलेलं कोकम आहे ते मी आता इथे गाळून घेतले. आपण जे मगाशी नारळाचं दूध सेपरेट करून घेतलं होतं त्यातलं जे खोबरं राहिलं होतं आपण ते खोबरं परत मिक्सरमध्ये घालून त्यात गरम पाणी घालून परत एकदा आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि दूध सेपरेट करून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता हे खोबरं किती सुक्क झालेलं आहे. हे खोबरं तुम्ही भाजीसाठी देखील वापरू शकता वाटणमध्ये. आता आपण कोकमचं जे सार आहे आपण ह्या दुधामध्ये मिक्स करणार आहोत. बघू शकता मी आता इथे हे मिक्स करते. किती सुंदर कलर आलेला आहे. जर कलर असा आले नसेल तर तुम्ही बीटरूटचं ज्यूस देखील घालू शकता 1-3 ते 4 चमचे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं. आपल्याला बघू शकता किती सुंदर कलर दिसतंय. टेस्टला पण खूपच छान लागतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक कट केलेला आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातल्यानंतर सगळं व्यवस्थितपणे मिक्स करा. आहा, किती छान दिसतंय बघू शकता. आता हे थंड होण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला लगेच प्यायचं असेल तर तुम्ही आईस क्यूब्स घालून हे पिऊ शकता. इथे मी एका ग्लासमध्ये 3 ते 4 आईस क्यूब्स घातलेले आहेत. त्याच्यामध्ये सोलकढी घातलेली आहे. एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.